मनोज झरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यावेळी मनोज झरांगे यांच्या भूमिकेची SIT मार्फत सखोल चौकशी करावी असे निर्देश अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचं समर्थन कुणीही करत नाही, यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी असे अध्यक्ष ॲडव्होकेट नार्वेकर यांनी सांगितले. मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे असे या अनुषंगाने बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केवळ झरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलवता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल असे यावेळी पुढे बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले. मी मगाशी म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मागण्याच्या बद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे, ती समाजाबरोबर आहे. पण अध्यक्ष महोदय, केवळ कायद्याचं राज्य या विषयावर जरी आपण बोललो तरी अध्यक्ष महोदय, त्यातले एक ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि ज्यांना शिक्षा झाली ते वेळेकर असं म्हणतात की कोपर्डीच्या केसमधल्या असलेल्या आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार, हे आम्हाला यांनी सांगितलं. त्या केसमधले आरोपी सहआरोपीचं नाव सांगतात. अध्यक्ष महोदय, तरी सरकार कारवाई करणार नाही. अध्यक्ष महोदय, दगडं आणायला लावली आणि त्यामुळे आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी दगडं मारली हे म्हणणारे त्या ठिकाणी ऋषिकेश बेद्रे यांचं स्टेटमेंट आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल सापडलं, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी सापडल्या. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडलं. अध्यक्ष महोदय, सहआरोपी सांगून सुद्धा अध्यक्ष महोदय कायदेशीर कारवाई होणार नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या केसमधला सहआरोपी सापडल्यानंतर ऋषिकेश त्याच्याकडे गावठी पोलीस पिस्तूलपासून सगळं सापडलं, तरी कारवाई होणार नाही का अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या प्रकरणात बोलवता धनी कोण आहे, कोणाच्या घरी बैठका झाल्या? अध्यक्ष महोदय, प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांची घरं जाळली, त्याला कोणी सांगितलं? अध्यक्ष महोदय, काही चौकशी नको अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही SIT ची चौकशी मागतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून SIT ची चौकशी करा अध्यक्ष महोदय. बरोबर आहे, बसा बसा, आता रुलिंग देऊ दे, बस झालं. आता सन्मान्य सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे, त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे. यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि हिंसा बसून घ्या, आता बसून घ्या, असं काय करताय, बसून घ्या. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही. असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल, त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. ई नवा माठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.